हॅलो, गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता चालले माझ्या सकाळच्या टिफिन झालंय बनवून माझा. आता बनवायला लागले होते, स्वयंपाकाची तयारी चालू होते, नाश्ता पण झाला होता आणि भाजीवाली आली होती. तर भाजीवाली जवळून भाज्या घेतलेल्या, आता ज्या काय भाज्या घेतले त्या सगळ्या फ्रीजमध्ये ठेवायला लागले होते. तर भेंडी घेतली होती, नंतर टोमॅटो वगैरे घेतले होते आणि लिंबू पण भरणीमध्ये ठेवलं की लिंबू छान राहतात, त्यामुळं नंतर इथं टोमॅटो अगोदरचे होते आणि जे आत्ता घेतले होते टोमॅटो तर ते थोडेसे मोठे होते. आणि इथं बघू शकता, हा इथं पहिलीच वांगे आहेत आणि हा वांग्यांच्या शेजारी आता दोडका नाही, कारले. तर हे कारले ठेवायची आणि असं डब्यांमध्ये सामान जर फ्रीजमध्ये ठेवलं तर भाज्या पटकन खराब वगैरे होत नाहीत. आणि भेंडी जरा जास्तच लागते, 1/2 किलो भेंडी पुरत नाही, त्यामुळं 1/2 किलोच भेंडी घेतो. आणि तर चाललं होतं सगळं माझं एक एक ठेवायचं काम. संचितला स्कूलला सोडून आले, संचितला स्कूलला आज दिली होती शेंगदाण्याची पोळी आणि त्यामुळं स्कूलला सोडून आले की लगेच स्वयंपाकाला सुरुवात वगैरे करत असते. आणि बाकीचं जे काय असतंच अधूनमधून भाज्या वगैरे, भाजीवाली रोज येते तर एवढ्या काय जास्त घेत नाही, ज्या काय भाज्या असतील त्या घ्यायच्या आणि रोज रोज ताज्या ताज्याच घेऊन खायचं. आता टोमॅटो पण अगोदरची ही छोटी छोटी देशी टोमॅटो आहेत आणि ते खराब पण झाले होते, दोन काळी पडले होते. मग ते असं त्याच्यामध्ये ठेवलं की मग जे दुसरी जे चांगले टोमॅटो आहेत ते पण खराब होतात, त्यामुळं मी त्यांना साईडला काढून ठेवलं. आणि जे चांगलं आहे ते वापरायचं, नाही तर खराब असेल तर टाकूनच द्यायचं. आता हे सगळं जिथून घेतलं आहे ते जिथलं आहे तिथं सगळं फ्रीजमध्ये ठेवायचं. सगळं तुम्ही बघू शकता फ्रीजमध्ये सगळे असं छोटे छोटे डबे आहे आणि डब्यामध्ये सगळं ठेवले. आणि इथं कोथिंबीर वगैरे, नंतर दही पण घेतलं होतं. संचितला दही खायचं होतं, 2-3 दिवस झालं संचित म्हणतात दही खायचं आहे, दही खायचं आहे. आता दही घरी बनवायचं म्हणलं तर त्याला विरजण लागतं आणि रोज सकाळचा दहीवाला जातो, रोज म्हणतो दहीवाले दहीवाले. तर मग आज मी दही घेतलं होतं आणि ते दही खूप जास्त आंबट असतं आणि कडी कशी आंबट गोड असे खायला छान वाटते, त्यामुळे ते थोड्याशा म्हणजे त्या दह्यामधून विरजण घेतलं आणि दही लावलं साईडला. आणि नंतर जे दही होतं तर त्याची कढी बनवली. तर मी काय केलं, चिगळेची भाजी बनवून घेतली, कढी बनवून घेतली आणि नंतर आता भाकरी आणि चपात्या बनवायच्या होत्या. तर इथं बघू शकता चालले आपले स्वयंपाकाची आपली तयारी, पटपट पटपट आपलं करून घ्यायचं. आणि कढीचा पण व्हिडिओ अपलोड झाला आहे, चिगळेच्या भाजीचा पण व्हिडिओ अपलोड झाला आहे, त्यामुळं तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही दोन्ही पण शॉर्ट व्हिडिओ बघू शकता. आता भाकरी पण बनवायची होती आणि चपाती पण बनवायची होती. आता चिगळेची भाजी थोडीच केली होती, त्यामुळे मी काय केलं तिला एका डब्यामध्ये काढून ठेवली. आणि म्हणजे कसं आता भाजी थोडीस आणि उगंच त्याच्या जागा खूप जास्त लागते मग कट्ट्यावर ठेवायला. कढया ऑलरेडी कढी पण केली, नंतर कढीची पण एक कढई आहे, नंतर भाजीची पण एक कढई, मग जागा खूप जास्त लागतो. मग त्यामुळे मी कढईमधली भाजी काढूनच साईडला कढई घासायला ठेवली आणि जे काय भांडे आहेत तर त्यांना पण धुवून घासून ठेवली. आणि बाकीचं जे काय लागत, जे काय सध्या जे आता संध्याकाळी स्वयंपाकाला लागतं तर ते घासून ठेवत असते आणि जे नाही लागत ते तसंच घासायला टाकायचं. आणि आता भाज्या तर झालेत बनवून, आता फक्त चपाती आणि भाकरी राहिले. तरी पण कट्टा सगळा स्वच्छ क्लीन करायची सवय आहे मला, म्हणजे कट्टा पसारा असले की मला स्वयंपाक करायला आवडत नाही. कट्टा एकदम स्वच्छ पसारा वगैरे नसेल मग ते करत असते मी. पसारा पडला की पहिलं ते आवरून घेत असते, कट्टा पुसून घेत असते आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करत असते, भलं ते स्वयंपाक करताना कट्टा घाण का होईना. तर असं आता 1-2 कमेंट येते की मला मोबाईलचं स्टँड बघायचं आहे माझं, तर ते काय स्टँडच दाखवणं होत नाही मला, तर दाखवते स्टँड वगैरे पण. आणि मोबाईल कोणत्या म्हणजे असं व्हिडिओ कोणत्या ॲपमधून एडिट करता वगैरे, तर VN ॲप आहे त्याच्यातून मी व्हिडिओ एडिट करत असते. मी तसं ॲप खूप जास्त आहेत, आपल्याला जो कोणता सोपा वाटतो आहे तर त्या ॲपमधून व्हिडिओ एडिट करायचा. आणि मला कसं, मी जेव्हापासून यूट्यूबवर व्हिडिओ टाकते तेव्हापासून मी हाच ॲपचा वापर करते आणि मला सोपा पण वाटतो आहे आणि एडिट करायला म्हणजे आता सवय पण झाले. तेच आता नवीन कोणता ॲप आपण आता ॲड केला, चला आता ह्या नवीन ॲपमधून व्हिडिओ एडिट करूया, तर ते माहिती होत नाही आणि ते मग ते मला माहिती करून पण घ्यायचं नाही, कारण ह्याच्यातून मला सोपं वाटते. त्यामुळे तुम्हाला जर व्हिडिओ वगैरे एडिट करायला तुम्हाला कोणता ॲप असा पाहिजे असेल तर VN ॲप चांगला आहे आणि त्या ॲपमधून तुम्ही व्हिडिओ वगैरे एडिट करू शकता एकदम छान. मला तर सोपं वाटतं. आता फिल्टर वगैरे काय मला माहिती नाही बरं का, माझे जे काय व्हिडिओ असतात ते सगळे ओरिजिनल असतात, त्याला एखादा पण फिल्टर लावलेला नसतो, असं इफेक्ट वगैरे जास्त मी देत नाही. आणि आता कधी तर खूपच जास्त मोठा व्हिडिओ झाला तर मग मी इफेक्ट देते. इफेक्ट दिल्या होतं काय, व्हिडिओची लेंथ थोडीशी कमी होते, एखाद्या मिनटाचा गॅप पडतो म्हणजे फरक पडतो, एवढा पण खूप जास्त पडत नाही. पण माझं जेवढं जसं असेल तसं ओरिजिनल व्हिडिओ असतात,
आणि खूप जणांचे असं फिल्टर वगैरे लावलेले व्हिडिओ असतात, आणि मी ऐकून पण आहे इंस्टाग्रामवरून फिल्टर घ्यायचा, पण मला ते माहिती पण आहे इंस्टाग्रामवरून फिल्टर कसा घ्यायचा काय करायचं, त्यामुळं माझं सगळं ओरिजिनल व्हिडिओ असतात आणि ते बघणाऱ्याला पण लगेच समजतं ओरिजिनल व्हिडिओ, आणि असं आहे ते। चला तर आता चाललाय स्वयंपाक, चपात्या बनवून घेतल्या पहिल्या, आणि चपात्या झाल्या की मग भाकरी आता लगेच बनवून घेते, आणि पीठ थोडंसं जास्तच मळलेलं असतं संध्याकाळी पण असते चपाती, संचित स्कूलमधून आलं की त्याला पण काहीतरी असतं बनवायचं, नंतर स्कूलमध्ये टिफिन दिलेला तो खातोच असं नाही, कधी कधी माघारी पण घेऊन येतो, आणि माघारी घेऊन आलं की मग नंतर आल्यावर त्याच्यासाठी काहीतरी बनवावं लागतं, तर त्यामुळे पीठ थोडंफार शिल्लक ठेवावं लागतं। तरी तर बघू शकता पटकन अशा चपात्या झाल्या बनवून, आणि मला कमेंट आली होती ताई तुमच्या चपात्या मला खूप जास्त आवडतात, तर मला छान वाटलं असं छान असे कमेंट आले की छान वाटतं। आणि तर इथं रोटी बनवली मी माझ्यासाठी, चपाती नाही खात, चपाती बंद केली खायची, डबल पहिल्या रुटीनमध्ये आले मी आता, चपाती बंद केली, योगाला सुरुवात केली, बऱ्याच दिवसांना गॅप पडला होता खूप जास्त, आणि आता नुकतं सकाळची सुरुवात केली होती, सकाळचं आता गाडी शिकायला जातो आहे आम्ही, आणि त्यामुळं मग आता सकाळचं बंद केले आणि आता संध्याकाळी करायला लागले, पण योगा करायला लागले, नाहीतर खूप दिवस झालं असं वाटत होतं की योगा नाही करत, योगा नाही करत, योगा नाही करत, पण आता सुरुवात केली तर त्यामुळं छान वाटते। सुरुवातीला थोडा त्रास होते पण नंतर एकदा रुटीनमध्ये बसले की मग काय वाटत नाही, त्यामुळं योगाच्या पण रुटीनमध्ये आले मी, आणि कमी खायच्या रुटीनमध्ये पण आली, कमी म्हणजे तेलकट वगैरे, नाही तर तुम्हाला वाटेल जेवण कमी, आणि रोटी पण खायला लागले, तेलकट वगैरे पण कमी केलेलं आहे, तर असं असतं असं रुटीनमध्ये आलं की मग छान वाटतं, नाहीतर खूप दिवस सारखं वाटायचं योगा करावा, कधी करायचा कधी करायचा असं तसं सारखं असायचं। जसं पुण्याने आलो आहे तेव्हापासून योगा बंदच होता माझा फुल स्टॉप, म्हणजे पॅकिंगला मी सुरुवात केली होती तेव्हापासून नव्हतंच, आणि आल्या 2-3 दिवस करू पण वाटत नव्हता, कंटाळा येत होता, नको वाटत होतं, एकदा 2-3 दिवस केला, एकदा 8 दिवस करायचा, 8 दिवस दोन चुकता करायचा, किती पण कंटाळा होता, नंतर ऑटोमॅटिक सवय लागते आणि मग ते नंतर हळूहळू आवड पण निर्माण होते, तर त्यामुळं मला आवडतं करायला, करत असते मी म्हणला। तरी तू बघू शकता माझ्या भाकरी झाल्या बनवून, कट्टा पुसून झाला, बोलत बोलत किती कामं केली मी बघा, आणि तसं नंतर आता थोडीफार ही जी तवा वगैरे आहे तर तवा दुसरा पण आहे संध्याकाळी चपातीला, त्यामुळे ह्याला घासायला तसाच ठेवायचा आणि कट्टा पटकन स्वच्छ पुसून घ्यायचा। आणि कसं असतं माझं सकाळी उठायचं, उठलं की मग आत्ता सध्या 3-4 दिवस झालं म्हणजे असं गाडी शिकायला जातो आहे आम्ही, त्यामुळे मी लवकर उठते आणि 6:30 सकाळी जातो, 6:30 ते 7:30-7:45 रिटर्न माघार येतो आहे, मग आलं की मग संचितचा टिफिन वगैरे करायचा, नंतर नाश्ता वगैरे करायचा, संचितला स्कूलला सोडून यायचं आणि स्कूलला सोडून आलं की लगेचच मग स्वयंपाक वगैरे करायचा। आणि आता कपड्याला मशीन आहे, मशीनमध्ये कपडे जास्त असतील तर मशीन लावते ताई, नाहीतर आईंकडेच असतं मशीन वगैरे लावायचं, पण नसेल तर मग एक दिवसानी नंतर लावते, एक दिवसाआड किंवा कपड्यावर डिपेंड असतं मशीन लावायची का नाही। आणि भांडे तर घासायला काही नाही, भांडेला तर बाई, त्यामुळे स्वयंपाक वगैरे करायचा आणि नंतर मग एवढं सगळं होईपर्यंत एक 11:30 तर होतात, नंतर मग माझे 2-3 व्हिडिओ असतात त्याला एडिट करायला बसायचं, नंतर वाईज जोडायचा, तर एवढं सगळं करून घेत असते। संचीची स्कूलची बॅग पण धुवायची होती, आता स्कूलमध्ये दिली बॅग पण तेवढी मला नाही आवडली, त्यामुळे ही जुनी बॅगच आता स्वच्छ धुवायची आणि धुवून झाल्यानंतर मग तेच त्याला स्कूलला द्यायची, तर धुवून झाले इथं अडकवले आणि चिमट्याने पॅक केली म्हणजे कसं पटकन वाळेल, आता सध्या आबाळच आले, पाऊस नाही पण आबाळ आहे आणि त्यामुळं आता वाळते लवकर पटकन, नंतर आता वरती चालले होते मी व्हिडिओ एडिट करत करत, असा चिवडा वगैरे काहीतरी खायचा, तर हा चिवडा आहे ह्याचा आहे मक्याचा चिवडा आहे, चला तुम्हाला मक्याचा चिवडा खायला आवडत असेल तर या खायला एकदम भारी, आणि आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला ते पण नक्की सांगा, आणि जाताना जाता लाईट बंद करून जावी लागते, नाहीतर लाईट तशीच ठेवली की मग कशाला उगीत लाईट, आता काम झाले की लाईट बंद करायचं, पालक घेतला होता पालकला अजून निवडला नाही, आता पहिलं व्हिडिओचं काम करायचं आणि नंतर मग पालक वगैरे निवडायचं, इथं संचितचं काढलं होतं बॅगमधून जे काही साहित्य होतं ते, आता वर बसून चिवडा खात 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 व्हिडिओ एडिट करायचं, जवळपास आता 1.5-2 तास तर जातात आणि 1.5-2 तासानंतर खालीचं आवरायचं आणि संचितला आणाय जायचं, तर असं असतं माझं सकाळी 6 ते 1 वाजेपर्यंतचं रुटीन, ह्याच्यामध्ये जरासुद्धा बदल नसतो काहीतरी, आता एक कपडे आहेत कपड्यांच्या पण घड्या घालायच्या आणि बसायचं निवांत। चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक पण करा, बाय।